महाराष्ट्रात आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चे निघाले, आता ओबीसींचे मोर्चे निघणार आहेत. 27 फेब्रुवारी रोजी सांगलीत ओबीसी जनमोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली. राज्यात ओबीसी आता सरकार विरोधात दंड थोपटून रस्त्यावर येणार आहे. यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी सांगलीमध्ये ओबीसी जनमोर्चाकडून ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यासाठी ओबीसी मंत्री आमदार लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं माजी आमदार प्रकाश अण्णा शेडगे यांनी सांगितलंय. ते आज सांगलीमध्ये मेळाव्यात बोलत होते. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या गायकवाड कमिशन अहवालाबाबत केलेल्या विधानाची सरकारनं दखल घेऊन अहवालात दडलेलं सत्य समोर आणावं, त्यासाठी सरकारनं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं आणि छत्रपतींचे वंशज जर राज्यातील मराठा समाजाला एकत्र येण्याची भाषा करत असतील तर आम्ही मावळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करणार असल्याचं शेडगे यांनी सांगितलं आहे. ओबीसी जनमोर्चाची भूमिका अशी आहे की हा जो गायकवाड अहवाल जो आहे, हा गायकवाड आयोग हा या या देशाच्या घटनेवरच झालेला घाला आहे अशी भावना जी आहे ती ओबीसीची आहे. कारण हा जो गायकवाड कमिशनचे नेमलं गेलं हा मागासवर्गीय अहवाल, आयोग मागासवर्गीय, पण नेमणूक मात्र सगळी ओपन कॅटेगरीतली केली. ज्या काही संस्था नेमल्या गेल्या हा अहवाल घेण्यासाठी, सर्वेक्षण करण्यासाठी, त्या सगळ्या ओपन कॅटेगरीतल्या संस्था घेतल्या आणि टेंडर काढून हे मागास हे सर्वेक्षण टेंडर काढून गेले गेलं. त्यामुळं हे ह्या आयोगाचं संपूर्ण कामकाज जे आहे ते संशयास्पद आहे. पण आमची मागणी आहे की वडेट्टीवाराने हा आयोग बोगस आहे असं एका मंत्र्याने स्वतः सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आमची भूमिका तीच आहे की वडेट्टीवाराने जी भूमिका घेतलेली आहे, जर ही भूमिका तुम्हाला चुकीची वाटत असेल, ही विचाराची लढाई तुम्ही विचारात लढा. हा गायकवाड कमिशनचा अहवाल एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्याच्यामध्ये हा अहवाल तुम्ही टेबल करा. सगळ्या आमदारांना कळू द्या, महाराष्ट्र जनतेला कळू द्या की ह्या अहवालामध्ये लपलंय काय, आज सगळ्यात हा अहवाल का लपून ठेवलेला आहे, या टोपीखाली दडलंय काय ते कळू द्या ना महाराष्ट्राला, ओपन होऊ द्या ना. आणि मग एका दिवसात हा सगळा 96 कोणी सगळे मराठा समाज एका दिवसात मागासवारी केला. आमचं पाठिंबा मराठा आरक्षणला होता कशासाठी, ओपन कॅटेगरीमध्ये जाऊन तिथं सब कॅटेगरीशन करून त्यांनी जर आरक्षण दिलं तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा होता, त्याची मूळ मागणी तीच होती. परंतु आता मराठा समाजाच्या काही नेत्यांनी आता ओबीसीमध्ये आरक्षण मागितलं आहे, कारण का तर आम्ही गायकवाड कमिशननं आम्हाला मागासवर डिक्लेअर केलेलं आहे, म्हणून आम्ही गायकवाड कमिशनला आम्ही चॅलेंज केलेलं आहे. या गायकवाड कमिशनचा आम्ही पूर्ण पोस्टमार्टम जे आहे या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही विचाराची लढाई आहे, तुम्ही विचारात लढा. रस्त्यावरची लढाई जी आहे ती रस्त्यावरची लढाईसुद्धा आता आम्ही सुरू करत आहोत. आमची लढाई ही आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या मागण्यासाठी आहे. आम्हाला कुणाचं आरक्षण काढून घ्यायचं नाही. मराठा आरक्षणचं ओपन कॅटेगरी आमचं काही म्हणणं नाही. EWS मधलं आरक्षण जे घटनेनं दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला गेलेलं आमचं काही म्हणणं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या ताटातलं घेऊ नका, ओबीसीच्या आरक्षणात तुम्ही वाटा मागू नका. एवढं साधं सोपं आमचं मागणं आहे आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई असेल, उद्या मरणाची लढाई लढायची पाळी आली तर ती आम्ही लढू.